नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच ते दहा नोव्हेंबर या पाच दिवसाचा सरासरी हवामान अंदाज बघणार आहोत महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहू शकतो कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहण्याची शक्यता आहे ही आत्ताची आणि नवीन अपडेट आहे महत्त्वाची अपडेट आहे आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मागील दिलेल्या अपडेटमध्ये मित्रांनो मोठा बदल झालेला आहे आपण जो काही पाच तारखेच्या पुढचा हवामान अंदाज दिला होता पाच नोव्हेंबरच्या पुढचा त्यामध्ये ही महत्त्वाची अपडेट आहे मोठा बदल वातावरणामध्ये झालेला आहे ज्या भागांमध्ये पावसाची शक्यता होती त्या भागांमध्ये आता पावसाची शक्यता कमी झालेली आहे ना किंवा नाहीच्या बरोबर आहे व ज्या भागांमध्ये पावसाची शक्यता नव्हती त्या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर झाले आहे या चक्रकार वारेची मित्रांनो दिशा जी आहे ती काही प्रमाणात बदललेली दिसत आहे त्यामुळे मित्रांनो हा बदल झालेला आहे चला तर बघूया नेमका काय बदल झालेला आहे कोणत्या भागांमध्ये पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता असणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो कोकणी विभागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे मुख्यत करून दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या तसेच राजापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम दा, ते जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो पुणे विभागातील सांगली कोल्हापूर तसेच साताराचा काही भाग मुख्यते करून कोकण विभागालगतचा भाग तसेच मुख्यते करून दक्षिण भाग या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण टीक ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल सांगली सांगली व सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच कोल्हापूर व कोल्हापूरच्या आसपासच्या सुद्धा पावसाचा जोर राहण्याची शक्यता मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस पुढील पाच दिवसामध्ये म्हणजेच पाच नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर सोलापूर सोलापूरच्या करून दक्षिण परिसरामध्ये पाऊस थीक आपल्याला बघायला मिळेल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये ठिकठिकाणी सर्वत्र नाही ढगाळ जे वातावरण आहे ते बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल परंतु पावसाची शक्यता आहे ती थी, ठिकठिकाणी थीक असणार आहे किंवा तुरळक ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुढील पाच दिवसामध्ये आहे मागील व्हिडिओमध्ये जी काही मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत होती ती आता नाहीसी झालेली आहे त्यामध्ये ही म महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे नाशिक व नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही करून पश्चिमी पट्ट्यामध्ये तशी फार काही जोरदार पावसाची शक्यता इतर भागामध्ये नाही आहे परंतु फक्त पश्चिमी पट्ट्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये होऊ शकतो अशा पद्धतीचे अपडेट मित्रांनो असणार आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक शेअर अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशा सोबत तोपर्यंत नमस्कार